लगभग डेढ़ वर्षों तक रहे लॉकडाउन के बाद अब स्कूल खुलने से छात्रों को ऑनलाइन पढ़ाई से छुटकारा मिला है ऑफलाइन अध्यापन की सुविधा तो मिलने जा रही है लेकिन मनपा की उल्टी चाल शुरू हो गई है स्कूल शुरू होने के बावजूद मनपा ने अब ऑनलाइन शिक्षा के लिए दसवीं और बारहवीं के छात्रों को टैबलेट बांटने का अभियान शुरू किया है इस संदर्भ में बी समक्ष शिक्षण सभापति दिलीप दिवे ने अधिक जानकारी साझा की इस अवसर पर जब शिक्षण सभापति दिव्य से पूछा गया कि स्कूल शुरू होने के बाद मनपा ई टैबलेट का वितरण क्यों कर रही है तब उनका कहना था कि सारी चीजें ऑनलाइन हो जिसके चलते बच्चों को ऑनलाइन पढ़ाई के बारे में पता चले इस उद्देश्य से विद्यार्थियों को ई टैबलेट दिया जा रहा है नागपुर महानगर पालिके शाद्य टैब दिल इंटरनेट सेवा पी है आवड़ेला है तुम्हाला माहीत आहे की एक टॅब जर विकत घ्यायचं झालं तर एक साधारणतः बारा तेरा हजार रुपयाचा टॅब होतो आणि एक सर्वसाधारण घरचे जी परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये टॅब हा विकत घेतला जाऊ शकत नाही परंतु नागपूर महानगरपालिकेने गरीब विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा विचार करून आजपर्यंत मला मला जी काही माहिती मिळाली आहे त्या प्र माहितीनुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूर महानगरपालिकाच अशी महानगरपालिका आहे की ज्यांनी विद्यार्थ्यांना टॅब दिलेला आहे टॅबच नाही तर त्याच्यासोबत हो आम्ही इंटरनेटची सेवा पण त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे काही त्यांचे एम आहे ते ते पूर्ण पूर्ण करतील आणि त्यांचं एज्युकेशन हे चांगलं झालं पाहिजे हे या दृष्टिकोनातून आमचा हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे हा इन सब में सोचने वाली बात है की बा एक और स्कूल ऑफलाइन शुरू हो ऑनलाईन स्टडीज के लिए ई टॅबलेट देना ये कितना हद तक सही निर्णय है पर्सन राजकुमार के साथ देशा वा बी सी एन न्यूज नागपूर तुम्हाला सांगतो टॅब वाटणं आजचं जे जग आहे सर हे ऑनलाईन शिक्षणाचं जग आहे आज तुम्ही घरी बसल्या बसल्या अमेरिकेतल्या एखाद्या एखादी वस्तू विकत घेऊ शकता आज आपण पाहतो की आ, या सगळ्या काळामध्ये लोक किराणासुद्धा ऑनलाईन घेतात भाजीसुद्धा ऑनलाईन घेतात आजकाल सगळे कॉलेजचे विद्यार्थी सगळ्या गोष्टी ऑनलाईन घेतात हे ऑनलाईन शिक्षण हे टॅप द्यायचं प्रमुख कारण जसं करोना आहे तसं आमच्या कॉर्पोरेशनच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसं असतं हे त्यांना कळावं यासाठी ह्या टॅबचा प्रमुख उपयोग आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत